रेशीम रेशीम घर के ज्याला मायेचे गतोरण एक संस्कारांची ज्योती जानी उजळे सारे जीवन एक प्रकाशाची ओवी गाई सकाळती हसून एक प्रकाशाची ओवी गाई सकाळती हसून कथा पावित्र्याची सांगे माझे तुळशीचे वृंदावन झिम्मा फुगडी आणि पिंगा भातुकली काचा पाणी दोन हृदय एक दोघींची कहाणी माझ्या मायेच्या दारात होई अमृताचे शिंपण माझ्या मायेच्या दारात होई अमृताचे शिंपण दे आनंदाचा वसा माझे तुळशीचे वृंदावन नीलराव कोमा मध्ये आहेत विनंती करतो त्यांना मला एकदाच बघू तुमच्या अपघाताचा दोष तुमच्या वहिनीवर लावतायत वहिनीवर नीलराव उठा हॅलो अप्पा मामा अगदी सावळ्याच्याच रूपात धावून आला नील भाऊजी कोमातून बरे झालेत आत्याबाईंना जे वाटतं ते तुम्हालाही वाटतं का कार्तिकी पद्मना घरी सोडायला चल मला प्रिन्सिपल सरांना भेटायचंय सर बाहेर गावी गेले आहेत दोन महिन्यांनी येतील काय दोन महिन्यांनी परत येणार आहेत होय आई मी भाऊजींना भेटू शकते एक मिनिट कुठे चाललीस मी भाऊजींना भेटून येते त्याला भेटायला चाललीस की त्याचा जीव घ्यायला चाललीस आई कोमामधून बाहेर आला हे पाहत नसेल ना तुला मला फक्त एकदा भेटू देता तुझी हिंमत कशी झाली इथे यायची मी तुला फोनवरून एकदा सांगितल्यानंतरही परत आलीस आम्हाला त्रास नको देऊ माझ्या नवऱ्याचा जीव घेऊन काय मिळणार आहे तुला ती जाय कट आई माझ्या मनात तसं काही नाही आहे तुम्ही उगीच गैरसमज करून घेऊ नका मला फक्त त्यांना भेटायचं आहे त्याची काही गरज नाही तुझी सावली सुद्धा नीलवरती पडता कामा नये तू आमच्या घरात यायच्या आधी आमचं घर म्हणजे स्वर्ग होत तू घरात पाऊल टाकलं आणि घरावरती सगळं अरिष्ट ओढवलं तू निघून का नाही गजात आमच्या आयुष्यातून नाही मी तशी नाही आहे तू कशी आहेस ते दिसतच आहे सांगण्याची गरज नाही आहे तू भाऊजींवरती भूल घालू शकते पण आमच्यावरती तुझी मात्रा लागू होणार नाही आसावरी आई प्लीज तू जाय कडनं आई मी काय म्हणते तू जाय कडनं सॉरी काय तुझ्या तोंडी ही भाषा काहीच बोलते असं वाटत डिस्कस्टिंग अरे कसल्या सुपरस्टिशन बाळगता आणि त्यांच्या हरी जाऊन आपली सभ्यता विसरता बाबा अशा परिस्थितीत कस काय भांड राहणार अशाच गोष्टी तोंडातून बाहेर निघणार आणि आत्यांवरती कसा नाही विश्वास ठेवायचा त्यांनी बोललेल्या प्रत्येक गोष्टीचा पडताळा येतोय ना इथे बाबा बाबा नील माझा नवरा आहे तर कुठल्याही गोष्टीपेक्षा मला नीलचा जीव प्यारा आहे नील आताच कुठे कोमामधून बाहेर आलाय परत सक हिचं तोंड बघून त्याला
इकडनं घेऊन जा, नाहीतर नीरची तब्येत आणखीन खराब होईल. सवरी प्लीज हिला इकडनं घेऊन जा प्लीज. कार्तिकी सॉरी, हे बघ जसा नील तुझा नवरा आहे तसा तो माझाही मुलगा आहे. पण मी नाही असं वावत गेलो, मी नाही अशी वाटेल तशी विधानं केली. आणि कार्तिकीच्या बाबतीत तू कोणाही चूक करू नयेस हे मनात पक्क करून ठेव, कारण ते मला नाही आवडलं. अरे सोपान, इथे बसून काय करतोस? काय नाही मामा, घरातली सगळीच माणसं हॉस्पिटलला गेली ती म्हणून जरा आवरावर साफसफाई करून ठेवतो. कर ते फोन बी साफ कर व्यवस्थित. आपण मग काना बिनाला लावतात म्हटल्यानंतर साफसफाई नको करायला. हॅलो. हॅलो सोपान, पद्मना बोलतोय. हा बोला साहेब. नील साहेबांची तब्येत कशी आता? डॉक्टरांना पण काय सांगता येत नाही, त्यासाठीच फोन केला होता. तू एक काम कर, आपल्या कुलदेवतेला जाऊन नारळ ठेवून येत आपण. साहेब लवकर जा, आत्ताच्या आत्ता जा तू साहेब. मामा तुम्ही इथं काय करताय? घड्याळ बरोबर काय बघत होतो. बरोबर आहे. बरोबर जा बापा जा. काय कोणाचा फोन होता? आपल्या नील साहेबांची तब्येत बरी नाही ना म्हणून पद्मनाभ साहेबांचा फोन आला होता. ते म्हणले कुलदेवतेला जा, लवकरात लवकर नारळ ठेवून ये. हो बाबा ठेव, लवकर ठेव. माझा बी नमस्कार सांगतो का? सांगतो मामा. अत्याबाई तुम्हाला हलवलंच पाहिजे. अत्याबाई तुम्हासनी आजपर्यंत कुणी हात लावला नव्हता. नमस्कार करतो बर का पर आता तुम्हाला ते हल्या होणार. अत्याबाई अत्याबाई अत्या. मामा तुम्ही इथे काय करताय? मी इथे काय करतोय पेक्षा तू इथे काय करतीस? समजेच ना. बघितलं अत्याबाई, हे असं आहे बघा, घरचं पोरग तिथं आजारी पडलंय, जातय करातय काय कळत नाही. डॉक्टरांनी बी काय? अगं तुला जायता येत नव्हतं का हॉस्पिटलमध्ये? तिथं काय करतीस? घरात कोणीच नाही, घर सांभाळायला नको आहे. आता तू सांभाळणार घर? घर मी घरात असताना तू घर सांभाळ. सारखी तुझी आठवण काढत होता. पोरगा म्हणत होता मुक्ताई नाही आली, मुक्ताई नाही आली. काय माझ्या ध्यानातच नाही आलं. मी आता जाते बरं. तुझी लय आठवण काढतोय. जा मामा. मामीला घेऊन जाऊ. कशाला मामीला घेऊन जाऊ? तुझी आठवण काढतोय का? मामीची आठवण काढतोय. तुझी आठवण काढतोय म्हटलं ना, मग तू जा. मामीला घेऊन चालली जा, लवकर जा. मग तुम्ही आहात ना? मी आहे. मी बरोबर. तू काही काळजी करू नको, घराकडे बरोबर मी लक्ष देतो. मग त्याच्या मारेमी नेऊन अत्याबाई, खरंच आहे बघा, त्याच्या मारेमी नेऊन तुम्हाला हलवायचं म्हटल्यावर लय लय डोसक्याला ताप आहे. पण मी सोडणार नाही बरं का तुम्हाला. मी अजिबात सोडणार नाही. मामा म्हणतात मला. ही मुक्ता कुठं काही गेली गेली हो? हो इथं काय करतोय तुम्ही? खाली उतरा. आमचं मांजर आलं. काही नाही ग बाई, नीक नाही, धूळ साफ करत होतो. धूळ फोटो काढताय कशाला? अत्याबाईंचा फोटो आहे. काय सांगतेस काय? ए या मारी का डोळं फुटलं का माझं? अत्याबाईचा फोटो आहे मला माहिती नाही का? हे बघा जागच्या जागी राहू द्या तिथं. कळलं ना कुणाला, यांना जरी कळलं तरी गजब होईल. अगं तुला कळत कसं नाही, गजब व्हावा म्हणूनच माझे सगळे उद्योग चालले. नसते उपद्रव कशाला हो करता तुम्ही? आता यामुळे ना घरात वादाला थोंड फुटल, भांडण होईल. अगं घर म्हटल्यानंतर घरात वादावादी झाल्याशिवाय त्याला घर पण येत नाही. आणि तुला सांगतो माझ्या कामात तुझं नाक खुपसू नकोस. ज्यांच्या आश्रयांना आपण राहतो त्यांचं घर असं पोकरायचं. कसं आहे बघ, माझ्या पोरी करता ह्या घरात मी जागा तयार करतोय. जागा लक्षात ठेव, युद्धात आणि पोरीच्या लग्नात काय बी केलं तरी माफच नाही. नाही नाही मी काय म्हणते, असलं काहीतरी करू नका. बघा माझं ऐका जरा थोडस. आता हलतीस का? अत्याबाई हे असं आहे बघा,
लय घट बर का तुम्ही तेजा मारे हालायला तयार नाही. इतके वर्ष तुमचं समज सहन केलं पण आता नाही सहन करणार. कसं आहे तुमच्या कुंडलीप्रमाणे सध्या माझं ग्रह लय तेजीत आहे. तुमची जागा जरा हलवलीच पाहिजे. मी जागा हलवतो की नाही बघा. माझी मागणी मी नेऊ ना त्या बाई. तुम्ही पण ना अशा वेळेस कुठं आता आत्याबाईंशी हुज्जत घालत बसता. सलमिनी गप्प बसण्यामुळे झालं एवढं नुकसान पुरेस झालं. आता एक्सक्यूज मी सर, मला मिस्टर नील यांचे काही जुने रिपोर्ट्स हवे आहेत. नवीन टेस्ट करायचे त्या संदर्भात स्टडी करण्यासाठी म्हणून हवे. ओके, गिव मी सम टाइम, मी व्यवस्था करतो. शुअर. तुम्ही आसावरी सोबत थांबा, मी घरी जाऊन येतो. आणि ॲब्सोल्युटली डोंट वरी. ओके घर फिरलं की घराबरोबर घराचं वास बी फिरलं म्हणते ते याला काय करावं मला कळत नाही बाबा. आज कोणाचं तरी वाटळ होणार आहे. अगं काय झालं आता काय झालं तुम्हाला कसं सांगायचं काय कळत नाही बघा. म्हणजे ह्या घरात असं होईल असं मला तर काय वाटलं नव्हतं. मी तर पार भांजाळून गेलोय बघा. मामा काय झालं नीट सांगणार आहेस का. घडाभर तेल घालून नमन झाल्याशिवाय यांच्या गणाला सुरुवात होणार नाही. आता काय घेऊन बसलाय तुम्ही इकडे बघा. डायरेक्ट नाटक चालू झालंय. तुमचा फोटो कुठं आहे. तुमचा तिकडचा कोणीतरी फोटो काढून इथं ठेवलाय. मी म्हणतो कोणी हिंमत तरी कोणी केली. तुमचा फोटो काढायची हिंमत कोणी केली. आयला त्याचे वाईट दिवस झालेले आहेत. नाही काढला ते काढला काढला आणि इथं ठेवला. आत्या बहीण आम्ही देवाप्रमाणे मानतो. ए बघत का उभा राहिलाय. घे तो फोटो आणि भित्तीवर लाव. चल चल देवा इतकंच महत्वाचं आहे आत्या बहीणच्या फोटोना. अरे बहिरायस का काय आत्याला बघितलं नाहीस का. फोटोच बघत उभा राहिला इस्टो. लाव पटकन तिथं फोटो लावून टाक. चल मी मध तुम्हाला काय नोकरांशिवाय लावता येत नाही. सवय घाण्याला लावून ठेवल्यात. आत्याबाईंचा फोटो इथं ठेवलाय आणि खोळ्यासारखा आणि इकडे. अरे चेक करतोय आत्याबाई तुमचा फोटो असा का दिसतोय. मामा एक मिनिट कशाला सरळ तिथं लावूया की आत्या कमाल झाली. हा तर तुझ्या बायकोचा फोटो आहे. आत्या बाई आलं का तुमच्या लक्षात. मगापासून मी विचार करतोय की हा फोटो हित काय करतोय हित काय करतोय. बराबर म्हणजे आत्या बाई कसं आहे बघा. आपण समजे होतो हॉस्पिटलला तेव्हा ही पोरगी एकटीच होती घरी. हिने विचार करला असणार की आत्याबाईचा अपमान करायचा असल तर त्यांचा फोटो काढून आपला फोटो लावला तर कसं. म्हणून तिनेच तुमचा फोटो काढला. स्वतःचा लावायला गेली असल पण कोणाशी तरी चाहूल लागली असणार तिथंच फोटो टाकून गायब. मला तर वाटतंय असंच झालं. कायच्या मारी पोरगी एकतर अपशकुनी त्याचे असलं चालू. प्लीज तुझ्या बायकोची हिंमत. माझा फोटो काढून स्वतःचा फोटो तिथे लावण्या इतकं धाडस झाले तिचं. हे सगळं त्या कार्तिकीच कारस्थान आहे. आत्याबाई तो फोटो मी नाही काढला. तू नाही तर आणखी कोण ग. आजवर त्या फोटोला हात लावणं तर दूरच. त्या फोटोकडे मान वर करून बघण्याची कोणाची हिंमत नाही झाली. आणि तू तो फोटो उतरवलास. सौदामिनी फारच तारीफ करत होती तुझ्या घराण्याची तुझ्या संस्कारांची. हीच शिकवण दिली तुला तुझ्या आई वडिलांनी. तुला काय वाटलं माझा फोटो काढून तिथे स्वतःचा फोटो लावलास तर या घरात तू माझी जागा घेऊ शकशील. आत्याबाई मी खरं सांगते
तो फोटो मी नाही काढला. आणि प्लीज हात जोडून विनंती करते मी, माझ्या आऊ आणि अप्पांना काही बोलू नका. पद्मनाभ, ऐकतोयस ना, पाहतोयस ना, स्वतः सगळं काही करून सवरून वरून नामानिराळी राहायला पाहतेय. आत्या, प्रश्न फक्त फोटो बदलण्याचा आहे ना. अरे असं कसं, म्हणजे थेंबा न गेली ती हावदानं कसे भरून देता येईल. आत्या, मी बघतो तुझ्या फोटोज, त्याची काही गरज नाही. मालकच आले, किती झालं तरी आत्याबाई आम्ही आश्रित, इथे थांबून अपमान कसा करून घ्यायचा. आणि तसं म्हणा माझं काम झालं, म्हणजे समजवायचं जे काय होतं ते काम झालं. आत्याबाई येतो बरं का, तुमचं आपलं चालू दे. काय ते तो फोटो मी लावायला सांगितलं. सांगितलंस तो फोटो इथे लावायला का? ताई, तू या घरात प्रथा सुरू करतेस आणि तूच मुडीत करतेस. अगं, या घरामध्ये माहेर वाशिणीचा फोटो लावायची प्रथा नाही आहे, सासूर वाशिणीचा फोटो लावतात. खर तर इथे सौदामिनीचा फोटो लावला पाहिजे, पण तू तुझा फोटो लावलास आणखीन ती प्रथा मुडीत काढलीस. हो, कारण घरात फोटो लावायला नुसती घरची सून असून भागत नाही, स्वतःच कर्तृत्व सुद्धा सिद्ध करावं लागत असं मला वाटत. ओके, कर्तृत्व, कर्तृत्वाचा निकष लावून तू नवीन पायंडा पडलास, त्याला मी कधीही आक्षेप घेतला नाही. पण तोच निकष लावून मी आज कार्तिकीचा फोटो तिथे लावायला गेलो तर तुझा अपमान झाला असं कसं काय? आज कार्तिकीमुळे नीलचा जीव वाचला, या घराला त्याची आठवण राहावी आणि तिचा सन्मान व्हावा म्हणून मी तिचा फोटो तिथे लावला. आणि आपल्या घरच्या परंपरेला धरूनच ते नाही का? आणि ताई, तिचा फोटो तिथे असला तर काय फरक पडणार आहे? अगं, ती या घराची थोरली सून आहे, तिचा अधिकार आहे तो. तुझा फोटो तिथे आहे किंवा नाही त्याने काय फरक पडतो? या घरात तुला नेहमीच मान मिळत आलाय आणि तो यापुढेही मिळणार, त्यामुळे मला असं वाटतं की हा विषय आपण इथंच थांबूया. अनंतराव माझा फोटो फ्रेम करून त्याला चंदनाचा हार घालतोय वाटत. मंदिर आहे.